जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, रूपटॉप सोलर सबसिडी अर्थात छतावरील सोलर पॅनलसाठीचं अनुदान, ज्याच्यासाठी 2022 करता नवीन अर्ज सुरू झालेले आहेत, नवीन पोर्टल लॉन्च करण्यात आलेलं आहे आणि याच्याचबद्दलचं आपण अपडेट घेतल्यानंतर बऱ्याच साऱ्या मित्रांच्या माध्यमातून याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कसा करावा, याची नोंदणी कशी करावी, याच्याबद्दलची विचारणा करण्यात आलेली होती. मित्रांनो, याच पार्श्वभूमीवरती solarrooftop.gov.in या पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीनं अर्ज आणि नोंदणी कशी करायची याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, सोलर रूपटॉपच्या अनुदानाकरता राष्ट्रीय स्तरावरती नॅशनल पोर्टल फॉर रूपटॉप सोलर अर्थात solarrooftop.gov.in हे पोर्टल लॉन्च करण्यात आलेलं आहे आणि याच पोर्टलच्या माध्यमातून देशातील रूपटॉप सोलरची सबसिडी घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक अर्जदाराला, प्रत्येक नागरिकाला या पोर्टलवरती अर्ज करायचा आणि याच पोर्टलच्या माध्यमातून पात्र झालेल्या अर्जाला पुढे सबसिडी दिली जाणार आहे. मित्रांनो, या सबसिडीसाठीची प्रक्रिया ही 2 ते 3 टप्प्यामध्ये विभागलेली आहे. याच्यामधील पहिल्या प्रक्रियेमध्ये लाभार्थ्याला आपली नोंदणी करायची आहे. नोंदणी केल्यानंतर आपला अर्ज करायचा आहे. हा अर्ज केल्यानंतर हा अर्ज आपला जो डिस्कॉम असेल त्या डिस्कॉमला ऑनलाईन पद्धतीने पाठवला जाईल आणि डिस्कॉमकडे हा अर्ज केल्यानंतर डिस्कॉमच्या माध्यमातून त्याची तांत्रिक व्यवहारता तपासली जाईल आणि ह्या तांत्रिक तपासल्यानंतर लाभार्थ्याला आपल्या कोणत्याही पसंतीच्या विक्रेत्याकडून किंवा जे काही व्हेंडर आहेत त्या व्हेंडरकडून हे सोलर इन्स्टॉल करता येणार आहे आणि हे इन्स्टॉल झाल्यानंतर त्याची तपासणी झाल्यानंतर पुढे अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे. मित्रांनो, याच्यासाठीचं जे पोर्टल आहे ते आहे solarrooftop.gov.in. याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. या पोर्टलवरती आल्यानंतर स्टेप पहिली आहे ती म्हणजे रजिस्ट्रेशन फॉर लॉग इन. याच्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला सर्वात प्रथम आपला स्टेट सिलेक्ट करायचं आहे, याच्यामध्ये महाराष्ट्र. महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला डिस्ट्रीब्युशन कंपनी युटिलिटी, ज्याच्या माध्यमातून आपल्याला विजेची पुरवठा केला जातो आहे, ते डिस्कॉम त्या ठिकाणी निवडायचे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड जर तुमचं दुसरं हे असेल, डिस्कॉम असेल, तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. याच्यानंतर तुम्हाला कंझ्युमर अकाउंट नंबर, ज्या ठिकाणी तुमचं आता विजेचं कनेक्शन आहे, ते कंझ्युमर अकाउंट नंबर याच्यामध्ये द्यायचं आहे आणि तो अकाउंट नंबर दिल्यानंतर तुम्हाला नेक्स्टवरती क्लिक करायचे. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे, जो मोबाईल नंबर चालू असेल, ज्याच्यावरती SMS येईल असा मोबाईल नंबर त्या ठिकाणी द्यायचा आहे आणि खाली आपल्याला क्लिक फॉर OTP क्लिक करायचे. याच्यामध्ये आपल्याला एक एरर येईल, आपण संदेश ॲप्लिकेशन डाउनलोड केलेलं नाही, ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा. बऱ्याच वेळा आपल्या नॉर्मल ॲप्लिकेशनवरतीसुद्धा आपल्याला हे SMS येतात, जर आला नाही तर हे संदेश ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा. याच्यानंतर आपल्या मोबाईलवरती जो OTP आलेला असेल किंवा त्या संदेश ॲपमध्ये जो OTP येईल तो OTP आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे. याच्यानंतर मेल ID द्यायचा आहे. मेल ID खूप महत्त्वपूर्ण आहे कारण त्याच्यावरतीच आपलं लॉग इन हे व्हेरीफाय होणार आहे. मेल ID याच्यामध्ये जो चालू आहे तो द्यायचा आहे आणि सबमिट क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आपला जो ईमेल ID आहे या ईमेल ID आपल्याला एक लिंक पाठवली जाईल आणि ह्या लिंकवरून आपला ईमेल जो आहे, जो आपला रजिस्ट्रेशन यूजर ID जो आहे, तो आपल्याला त्या ठिकाणी ॲक्टिव्ह करायचा आहे. याच्यासाठी आलेला जो मेल आहे त्या मेलमध्ये एक लिंक दिलेली असेल, त्या लिंकवरून आपल्याला हे रजिस्ट्रेशन पूर्ण करायचे, हे व्हेरिफिकेशन पूर्ण करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपलं व्हेरिफिकेशन पूर्ण झालेलं आहे, आपलं लॉग इन सक्सेसफुली ॲक्टिव्ह झालेलं आहे, लॉग इन करा अशा प्रकारचे ऑप्शन येईल. याच्यानंतर आपला जो काही यूजर ID आहे, जो आपला ग्राहक क्रमांक आहे तो आणि आपला जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी टाकून लॉग इनवरती क्लिक करायचे. हे लॉग इन सक्सेसफुली ॲक्टिव्ह झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लॉग इन करता येईल. याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्या मोबाईलवरती OTP पाठवला जाईल, तो OTP त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि OTP टाकल्यानंतर आपलं हे लॉग इन पूर्णपणे होणार आहे. याच्यानंतर आपल्याला जी काही कागदपत्राची या अर्जाची जी प्रक्रिया आहे ती थोडक्यात सांगितली जाईल आणि ही प्रोसिजर आपल्याला पूर्णपणे माहिती आहे अशावरती क्लिक करून आपल्याला प्रोसिडवरती क्लिक करायचे. प्रोसिडवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशनसाठीचा फॉर्म खुलेल, अप्लाय फॉर रूपटॉप सोलर इन्स्टॉलेशन, ज्याच्यामध्ये आपल्याला डिस्कॉमचे डिटेल ॲटोमॅटिक घेतल्या जातील, जे आपण रजिस्ट्रेशन करताना दिलेले आहेत. याच्यानंतर आपला सँक्शन लोड किती आहे तो सँक्शन लोड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला किती कॅपॅसिटी पाहिजे ती त्या ठिकाणी टाकायची आहे. मित्रांनो, याच्यासाठी या वेबसाईटवरती वरती एक कॅल्क्युलेटर नावाचे ऑप्शन दिलेली आहे. या कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून सोलर रूपटॉप कॅल्क्युलेटरवरून आपण आपल्याला आवश्यक असलेली कॅपॅसिटी सर्च करू शकता, शोधू शकता, ज्याच्यामध्ये आपल्याकडं रूपटॉपवरती जो अवेलेबल एरिया असेल तो एरिया टाकून किंवा सोलर पॅनलच्या कॅपॅसिटीनुसार किंवा आपलं जे काही बजेट आहे त्या बजेटनुसार आपण ही कॅपॅसिटी सर्च करू शकता. याच्यामध्ये समजा आपल्याकडं स्क्वेअर फूटमध्ये 1700, 1500, 1400 किंवा 1000 जो काही स्क्वेअर फूट एरिया असेल तो एरिया टाकायचा आहे, त्याच्यापैकी आपल्याला किती टक्के जागा ही सोलर रूपटॉप्स लावण्यासाठी मिळेल, त्याच्यानंतर आपलं राज्य, आपली कॅटेगरी आणि आपल्याला सध्या बिलाचं जे युनिट आहे
त्या सर्वांबद्दलची माहिती त्याच्यामध्ये द्यायची, आणि ही माहिती दिल्यानंतर आपल्याला त्यानुसार आपल्याला किती रूपटॉप सोलर आपण लावू शकतो, त्याच्यासाठी किती खर्च येईल, त्याच्यासाठी किती अनुदान मिळेल, याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती याच्यामध्ये दाखवली जाईल. आणि जर आपला प्लॅन नसेल, आपल्याकडे जर त्याच्याबद्दल माहिती नसेल, तर आपण या कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून ही माहिती घेऊन आपला सँक्शन लोडच्या समोर आपल्याला प्रपोज जे आहे ते आपण या ठिकाणी घेऊ शकता. मित्रांनो, 40% सबसिडी जी आता वाढवून प्रति किलोवॅट साधारणपणे 32,000 रुपयापर्यंत केलेली आहे. त्याच्यामध्ये इन्स्टॉलेशनचे, नेट मीटरिंगचे खर्च हे व्यतिरिक्त खर्च याच्यामध्ये लागतात. 3 किलोवॅटपर्यंत 40% सबसिडी याच्यासाठी दिली जाते. ह्या कॅल्क्युलेटरमधून पाहिल्यानंतर आपला सँक्शन लोड टाकायचा आहे. सँक्शन लोड टाकल्यानंतर आपल्याला प्रपोज किती किलोवॅटसाठी करायचं आहे, 1, 2, 3 आपण त्या ठिकाणी एंटर करायचे. त्याच्यानंतर आपल्याकडं पूर्वी काही इन्स्टॉल केलेलं आहे का त्याच्याबद्दलची माहिती द्यायची आहे. खाली अर्जदाराचं पूर्ण नाव द्यायचं आहे, कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. याच्यानंतर आपला जो पत्ता आहे बिलानुसार तो पत्ता द्यायचा आहे. याच्यानंतर पिनकोड द्यायचा आहे, आणि पिनकोड दिल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला डिस्ट्रिक्ट जे असेल, आपण स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट केलेलं आहे, डिस्ट्रिक्ट आपला सिलेक्ट करायचं आहे. आणि याच्यानंतर सर्वात महत्त्वाची ऑप्शन आहे ती म्हणजे रेखांश अक्षांश, आपलं जिओ टॅगिंग करायचं आहे. याच्यात लॉन्गिट्यूड लॅटिट्यूड जे आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचे. मॅप खुलेल, मॅपनुसार आपलं ज्या ठिकाणी घर असेल त्या ठिकाणी आपला पॉईंट क्लिक करायचा आहे, आणि आपलं रेखांश अक्षांश या ठिकाणी घ्यायचं आहे. हे घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला कॉन्टॅक्ट डिटेल दाखवले जातील. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्टवरती क्लिक करायचे. याच्यानंतर पुढची प्रक्रिया असणार आहे आपल्याला कागदपत्र अपलोड करण्याची, ज्याच्यामध्ये स्टार केलेलं मॅन्डेटरी कागदपत्र जे आहे ते आपल्याला 3 महिन्याच्या आतील विजेचं बिल आपल्याला देणं गरजेचं आहे. लास्ट 6 महिन्याच्या आतील, 3 महिन्याच्या आतील बिल दिलं तरी या ठिकाणी काही प्रॉब्लेम नाही. 6 महिन्यापर्यंतचं बिल या ठिकाणी गरज आहे. याच्यासाठी आपल्याला अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक करायचे, किंवा आपल्याकडे जर बिल नसेल तर आपण ऑनलाईन पद्धतीने आपलं बिल डाउनलोड करून त्याची PDFमध्ये सेव्ह करून हे बिल या ठिकाणी अपलोड करू शकता. बिल अपलोड करत असताना त्याची साईज 500 KB पेक्षा कमी असणं गरजेचं आहे. आता हे आपण नॉर्मली बिल PDFमध्ये कन्वर्ट केलेलं आहे ते घेतलेलं आहे. याची साईज आपल्याला साधारणपणे 1 MBच्या पुढं दाखवते. हे अपलोड करायला आपण क्लिक केल्यानंतर आपण जर पाहिलं तर आपल्याला एरर देणार आहे की तुमची साईज जी आहे ती मोठी आहे, त्याला तुम्हाला कमीत कमी जास्तीत जास्त 500 KB पर्यंतची PDF ठेवायची, फक्त PDF याच्यामध्ये चालते. त्याला आपल्याला रिड्यूस करायचं आहे, रिड्यूस करून पुन्हा अपलोड करायचं आहे. सक्सेसफुली आपलं अपलोड झालेलं आहे. याच्यानंतर आपल्याला दुसरी काही कागदपत्रं असतील, आपल्याकडे आटो उतारा असेल तो ते द्यायचं आहे, आणि फायनल सबमिशनवरती क्लिक करायचे. आपल्याला फायनल सबमिशन करायचं आहे कसं विचारलं जाईल, आणि ओके केल्यानंतर आपला हा अर्ज फायनल सबमिशन होणार आहे. फायनल सबमिशन झाल्यानंतर आपण पाहू शकता आपला ॲप्लिकेशन रेफरन्स कोड दिलेला आहे, डिस्कॉमचं नाव आहे, आपला कन्झ्युमर नंबर, कस्टमरचं नाव, सँक्शन लोड, आपल्याला जी कॅपॅसिटी घ्यायची त्याचे लोड, ही सर्व माहिती याच्यामध्ये दिली जाईल. आपण ॲप्लिकेशन कधी दिलेलं आहे, त्याच्यामध्ये कागदपत्रं काय अपलोड केलेली आहेत, आपला पत्ता, ही सर्व माहिती आपण याच्यामध्ये पाहू शकता. आणि याच्यामध्ये आपल्या करंट स्टेटसमध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता अप्लाय आपण केलेलं आहे. त्याच्यानंतर फेसिबिलिटी अप्रूव्हल येईल डिस्कॉमच्या माध्यमातून, त्याला साधारणपणे 15 दिवसाचा कालावधी आहे. त्याच्यानंतर परत आपल्याला सबमिट इन्स्टॉलेशन डिटेल द्यायच्यात, इन्स्पेक्शन स्टेटस द्यायची आहे, त्याच्यानंतर प्रोजेक्ट कमिशनर स्टेटस, आणि याच्यानंतर सबसिडीची रिक्वेस्ट करायची आहे. म्हणजे सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर आपल्याला शेवटी सबसिडीची मागणी करायची आहे. आणि सर्व रिपोर्ट चेक केल्यानंतर, हे सर्व मागणी आपली व्यवस्थित पाहिल्यानंतर, लास्टमध्ये याची सबसिडी आपल्या खात्यावरती जमा केली जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे या रूपटॉप सोलरच्या 40% ज्याच्यासाठी 3 किलोवॅटपर्यंत 40% अनुदान आहे, आणि 3 ते 10 किलोवॅटपर्यंत 20% अनुदान आहे, या अनुदान प्रक्रियेकरता पद्धतीनं अर्ज करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे या रूपटॉप सोलरच्या अनुदानाच्या ऑनलाईन अर्जाच्या संदर्भातील ही एक महत्त्वपूर्ण अशी माहिती होती. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका, आणि अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट आपल्याला सर्वात प्रथम मिळवण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.